सन्मान महाराष्ट्र नाता महाराष्ट्राचं देणं मराठीचं सरकारने याच्यात काय स्वतःहून मोठे दिवे लावलेले आहेत सरकारचं याच्यात कर्तृत्व किती काल एका नेत्याची जाहीर सभा झाली शिवतीर्थाव त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याचं वक्तव्य केलं की असं सुशोभीकरण केलं जातं की जसं काय डान्स बार मध्ये बसायचं की अशा प्रकारे वक्तव्य शिवतीर्थावरच्या एका सभेत काल केलं गेलं या मुंबईत मागच्या 8-10 महिन्यापासून चालू असलेलं वेगवेगळं काम वेगवेगळं कार्य त्याच्यात नेमकी सरकारची भूमिका काय सरकारने याच्यात काय स्वतःहून मोठे दिवे लावलेले आहेत सरकारचं याच्यात कर्तृत्व किती कर्तृत्व की काही स्वतःची खळगी भरणं जुन्या कामाच्या स्वतःच्या नावावर टिमक्या वाजवणं जुनं काम जे झालेलं आहे आधीच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने महापौराने किंवा आधीच्या सरकारने आणि अशा सगळ्या विषयाची स्वतःच्या नावानं टिमकी वाजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे असं मला वाटतं आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे विषय मांडत असताना या मुंबईचं सुशोभीकरणाचे मुद्दे मांडले गेले या मुंबईमध्ये मोठे मोठे रस्ते करण्याचे मुद्दे मांडले गेले या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचर करण्याचे मुद्दे मांडले गेले या मुंबईचं सुशोभीकरण हा विषय मांडला गेला आणि असे विषय मांडत असताना सरकारच्या पक्षाच्या सदस्यांनी स्वतःचेच गोडवे स्वतःच गायण्याचा प्रयत्न केला स्वतःचीच पाठ स्वतः थोपटून घेणं असंच याला म्हणता येईल मी जास्त बोलणार नाही थोडक्यात हे सगळे विषय मांडेल की आज मुंबईमध्ये सुशोभीकरणाचे जवळपास 500 पेक्षा जास्त काम चालू आहेत आता हे जर 500 पेक्षा काम पुढे चालू आहे तर आपण वेगळ्या ठिकाणी मुंबई शहरात फिरत असाल की हे सुशोभीकरण सरकार त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतंय निधी कुठला आहे हा माझा प्रश्न आहे बस सुशोभीकरण करत असताना नेमकं काय केलं जातंय काल एका नेत्याची जाहीर सभा झाली शिवतीर्थावर त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याचं वक्तव्य केलं की असं सुशोभीकरण केलं जातं की जसं काय डान्स बार मध्ये बसायचं की अशा प्रकारे वक्तव्य शिवतीर्थावरच्या एका सभेत काल केलं गेलं आणि म्हणून कित्येक डिव्हायडर तोडले गेले कित्येक जुने एलईडी लाईट काढल्या गेल्या कित्येक जुन्या कुंड्या हटवल्या गेल्या कित्येक जुने फुटपाथ खंदून काढले गेले कित्येक डिव्हायडर वेगवेगळ्या पद्धतीचे होते त्याला आता वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं कित्येक प्रोजेक्टर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला थोडक्यात जे काम चांगलं होतं त्यांनाच पुन्हा एकदा खराब करून नव्याने करायचं याला सुशोभीकरण म्हणायचं मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करायची आणि सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा असा हा प्रकार दिसतो आपण सभापती महोदय वेगवेगळे विषय जर बघायला गेलं या प्रस्तावात बोललंय की 5000 कोटी रुपयाचा रस्त्याचा एक मुद्दा निघाला होता इथं 5000 कोटी रुपयाचे रस्ते करायचं ठरवलं होतं त्याचं टेंडर निघालं होतं जवळपास 400 किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे रस्ते या मुंबईत करायचं ठरलं होतं आणि ज्यावेळेस त्याचं टेंडर निघालं त्यावेळेस या टेंडर भरायला एकही व्यक्ती आली नव्हती नंतर पुन्हा एकदा या कामाचं टेंडर काढलं गेलं या टेंडरला अनेक एजन्सीज आल्या गेल्या परंतु 5000 कोटीहून हे झालं होतं 6080 कोटी रुपये सभापती महोदय मग 5000 कोटीचं आधीचं टेंडर कसं निघालं होतं
नंतर ते 6080 कोटी कसं झालं, रिवाइज एस्टिमेट कशा पद्धतीने वाढला, डीएसआर रेट कशा पद्धतीने वाढला, जीएसटी जनरली कसा असतो तो कशा पद्धतीने केला, म्हणतो त्याचा का पाहायला गेलं ते उदाहरण बघितलं गेलं पाहिजे की जे रस्ते 5000 कोटीचं टेंडर काढलं होतं ते 6080 कोटी रुपयाचं कशा पद्धतीने झालं। याच्यातल्या जर काही बाबी बघितल्या सभापती महोदय की रिवाइज एस्टिमेट 80 रुपयाचं होतं जे 120 रुपयाला झालं, मागितलेल्या सरासरी 8% वाढ जे वाढ 8% वाढीनं दिलं त्याच्यात महानगरपालिकेनं कोणतंही निगोसिएशन केलं नाही। आणि आणखी महत्त्वाचं, मुद्दामहून 5 कंत्राटदारांना 1200 ते 1300 कोटी रुपयाचे टेंडर वाटून दिले, थोडक्यात रिंग ज्याला म्हणता येईल गुत्तेदाराच्या भाषेमध्ये, अशा पद्धतीनं टेंडर करण्याचा प्रयत्न केला। याचा फायदा महानगरपालिकेला झाला की सरकारला झाला, तर याचं दोन्हीचं उत्तर नकारार्थी येतं। याचा फायदा फक्त या कंत्राटदारांना झालाय। कंत्राटदारांना फायदा होत असताना या कंत्राटदारांना वाटतं त्याच्या अनेक कथा बाहेर येतात, परंतु मी त्याच्यात जात नाही। परंतु या कंत्राटदारांना एक 10% आगाऊ रक्कम दिली जात असताना ही कशासाठी, कधीपर्यंत काम केले जाणार आहे? 8 जून कधी रस्त्याचं काम पावसाच्या आधी होत असतं आणि मग हे दिलं जात असताना नंतर पुन्हा एकदा अशी भीती याच्यामध्ये सभापती महोदय की जे 6080 कोटी रुपयाचं जर पावसाळ्यानंतर पुन्हा आलं तर याला पुन्हा एस्टिमेट वाढवलं जाईल की काय, अशा प्रकारची भीती आहे। सभापती महोदय, याच्या स्ट्रीट फर्निचरचा एक विषय समोर आलेला आहे। ज्यावेळेस 6080 कोटी रुपयाचे रस्ते होतात त्या 1730 रुपये सौंदर्यकरणासाठी खर्च केला जातो आणि असं असताना पुन्हा एकदा 263 कोटी रुपयाचं स्ट्रीट फर्निचर याच्यात केलं जातं। जनरली मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे, करावं लागतात या गोष्टी, परंतु या सगळ्या गोष्टी या सगळ्या याच्यात आल्या पाहिजे। परंतु मुद्दामहून वेगवेगळ्या एजन्सीज याव्यात, या हेतून रस्त्यासाठी वेगळं, सौंदर्यीकरणासाठी वेगळं आणि स्ट्रीट फर्निचरसाठी वेगळं, अशा पद्धतीने गुत्तेदारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न मला असं वाटतं या ठिकाणी केला आहे।